सेवा हा गुण अंगभूत असतो, संस्कारातून सेवाभाव आकार घेतो, शिकून किंवा पाहून आणलेला समाजसेवेचा आव फार काळ टिकत नाही। रक्तात असलेला सेवेचा वसा माणसाला स्वस्थ बसू देत नाही। जामनेर तालुक्यातील मोहाडीच्या पहिल्या लोकनियुक्त सरपंच भाविनी रामचंद्र पाटील यांचे पडणारे प्रत्येक पाऊल या समाजसेवी संस्काराची आठवण करून देत आहे। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या संत तुकाराम महाराजांच्या अभंग ओळीतून मानवी संस्काराचे यथार्थ दर्शन घडते। माय मराठीत खाण तशी माती किंवा खापरं अशी एक बोल म्हण आहे। संत वाणीशी साधर्म्य सांगणाऱ्या या म्हणीचा प्रत्यय आपल्याला नित्य जीवनातही येतो। आपला भवताल व्यापलेल्या माणसांच्या जंगलात जितक्या प्रकृती तितक्याच प्रवृत्ती असतात। या प्रवृत्ती घडतात त्या त्यांच्यावर झालेल्या पिढीच्या संस्कारातून। जसे संस्कार तसे जीवनाला आकार, तसेच विचार, विचारांप्रमाणेच हातातून कृती घडते। समाजसेवेचा वसा घेतलेल्या परिवाराच्या संस्कारातून घडणारे व्यक्तिमत्वही सामाजिक बांधिलकीशी तितकेच जवळचे नाते सांगते। होय, मोहाडीच्या पहिल्या लोकनियुक्त सरपंच भाविनी रामचंद्र पाटील यांचीची संस्कार कथा आहे। गुजरातच्या नवसारी लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार सी आर तथा चंद्रकांत पाटील यांच्या त्या कन्या। सी आर पाटील हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद म्हणजे मुक्ताईनगर तालुक्याच्या पिंपरी या गावचे भूमिपुत्र, मात्र रोजगार व्यवसायाच्या निमित्ताने सुरतला गेले, नवसारीला स्थायिक झाले। स्वतःचा प्रपंच करता करता जगाचा म्हणजे आपल्या आजूबाजूच्या असलेल्या भोळ्या भाबड्या जनतेच्या अडीअडचणीला धावू लागले। वर म्हटल्याप्रमाणे अंगभूत असलेला सेवाभाव त्यांना परराज्यातही स्वगृहाची अनुभूती देऊन गेला आणि जाणते अजाणतेपणे ते समाजकारणातून राजकारणात ओढले गेले। भारतीय जनता पक्षाचे आमदार झाले, खासदारही झाले। त्यांच्याचकडून समाजसेवेचे बाळकडू मिळाले ते कन्या भाविनी पाटील यांना। वडिलांकडून मिळालेला समाजसेवेचा वसा जपत भाविनी रामचंद्र पाटील यांना जामनेर तालुक्यातील मोहाडी गावच्या पहिल्या लोकनियुक्त सरपंच करण्यास कारणीभूत ठरला। सत्ता असो नसो, सेवावृत्ती स्वस्थ बसू देत नाही। अधिकार पद मिळाले की संस्कारी सेवाव्रताला पालवी फुटते। भावनी पाटील यांनीही सरपंच पदाने सेवाव्रतापासून दूर नेले नाही, तर त्यांच्या नसानसात भिनलेला सेवेचा वसा आणखी बहरला। सरपंच पदाने जबाबदारीची सातत्याने जाणीव करून दिली। वडील सी आर पाटील, माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष दिलीप खोपडे यांच्याकडून सतत मिळत असलेल्या प्रेरणेतून मोहाडी गावचा कायापलट करण्याचा संकल्प भाविनी पाटील यांनी सोडला। त्यातच कोरोनाने पाय पसरले। सर्व प्रदेश या विषाणूने व्यापला असताना महिला असूनही हबकून न जाता गावची सरपंच या नात्याने गावचे संरक्षण करण्यासाठी पदर खोचून उभ्या राहिल्या आणि केंद्रातील भाजप सरकारच्या वर्षपूर्तीचे औचित्य साधत कोरोना विरुद्ध लढाईत एक पाऊल पुढे टाकले। अतिशय सुसूत्र नियोजन करून संपूर्ण गावात आणि परिसरात 6,000 मास्क आणि प्रत्येक कुटुंबाला 1,000 सॅनिटायझर वाटले। सर्व नियमांचे पालन करून कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी या वस्तू गावातील कोरोना समितीने घरोघरी वाटल्या। कोरोनाबद्दल जनजागृती मोहीमही राबवली। गावात कृतीशील कार्यक्रम राबवण्यासाठी कोरोना कृती समिती स्थापन करत निर्जंतुकीकरणासाठी 4 वेळा संपूर्ण गाव परिसरात फवारणीही केली। गावात बाहेरून आलेल्या लोकांना प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विलगीकरण करून काटेकोर अंमलबजावणीही करण्यात आली। फक्त गावातच नाही तर जामनेर पोलीस स्टेशन, नेरी आउटपोस्ट, जामनेर तहसील ऑफिस तसेच कोरोना युद्धात काम करणाऱ्या पत्रकार बांधव यांना सुद्धा मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले। गावात सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी समिती सदस्य डॉक्टर गिरीश पाटील, ग्रामसेवक श्रीमती सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य भगवान दादा कोल्हे, सदस्य कामिनीताई कोळी, तलाठी भिवसने आप्पा, पोलीस पाटील रमेश बागुल, आशाताई सुनीता कापडे, कविता कोळी, अंगणवाडी सेविका शोभाताई तायडे, मीराबाई बागुल, मुक्ताबाई पाटील, कोतवाल मोहन बावस्कर, पवन कोळी, शिपाई सुरेश भाऊ सोनार, प्रदीप पाटील या सर्व ग्रामस्थांनी या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले। या विषयावर सौ भाविनी रामचंद्र पाटील आवर्जून सांगतात। आज संपूर्ण जगावर कोरोना व्हायरस संकट उभं राहिलं आहे। आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी प्रत्येक नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे। कोरोना महामारीने जगभर थैमान घातले आहे। अशा वेळेस माझे वडील खासदार श्री सी आर पाटील साहेब आणि माजी मंत्री आमदार श्री गिरीश भाऊ महाजन यांचे प्रेरणेने
मी सरपंचच्या नात्याने माझा गावात आणि शिवारात कार्यरत असलेले डॉक्टर, कर्मचारी, ग्रामस्थ आणि इतर लोकांना 6,000 मास्क आणि 1,000 सॅनिटायझरची बॉटल वाटप करून प्रत्येक नागरिकांना सुरक्षित राहायचं आवाहन करत आहे. तसेच कोरोना विरोधात लढणारे डॉक्टर, नर्स, पुलीस, स्वयंसेवक, अधिकारी यांच्या पाठीशी मी आणि माझं गाव नेहमी तकदीनी उभं आहे. कोरोना हारेगा और हम सब जीतेंगे. थँक्यू. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान.